भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. पाहूयात ही बातमी. लोकसभेसाठी आपली उमेदवारी फायनल झालेली आहे, काय सांगा? या जिल्ह्याला यशवंत विचारांचा वारसा आहे आणि कृतीसंवर्ग माणसं आत्तापर्यंत इथं खासदार झाले. माझ्या पूर्वी बाबा 3 वेळा, त्यांचे वडील 2-3 वेळा, त्यांच्या मातोश्री 2-3 वेळा, तर ती परंपरा चालवण्याकरता ज्या वेळेला प्रस्ताव आला त्यावेळेला बाबांना मी म्हटलं की आपण ही संधी घ्या. पण बाबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहून दक्षिणकराची निवड केली आणि मला ही संधी आता मिळते. स्वर्गीय यशवंतरावांच्या विचाराचा वारसा आणि कराडची परंपरा जपण्याचा मी प्रयत्न करीन. उदयनराजेंच्या स्वरूपाने आपल्या समोर तगडे आव्हान भाजपने उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. जनता त्याचा निकाल घेईल. काही दिवसात 20 दिवस उरले, आपणाला कळेल काय होत. आपण पाहताय व्हीएम न्यूज मराठी. गेल्या कित्येक दिवसापासून सातारा लोकसभेची पोटनिवडणूक आहे, त्या या निवडणुकीची चर्चा संपूर्ण जिल्हाभर गाजत होती. वेगवेगळ्या चर्चा चालू होत्या की भाजपकडून उदयनराजे यांच्या विरोधात नक्की कोणता उमेदवार उभा राहणार आहे, राष्ट्रवादीकडून नेमका कोणता उमेदवार उभा राहील याच्या शंका कुशंका सगळीकडं निर्माण झाल्या होत्या. आणि पृथ्वीराज बाबा की श्रीनिवास पाटील या दोघांच्या उमेदवारीमध्ये नक्की उमेदवारी कोणाला दिली जाईल याच्या चर्चा अतिशय रंगल्या होत्या. आज दिवस आलेला आहे तो की सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी हा उमेदवारी अर्ज राष्ट्रवादीमधून भरलेला आहे, त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर पाहूयात उदयनराजे यांच्या विरोधात श्रीनिवास पाटील यांना कितपत यश येत आहे, ही उमेदवारी ही निवडणूक कशी रंगणार आहे येत्या काही दिवसामध्ये समजेल. मी रिपोर्टर प्रियंका पाटील व्हीएम न्यूजसोबत कराड.